चिटकीण असल्याचा आरोप करत एका महिलेला बेदम मारहाण केल्याची माणुसकीला काळीमा फासणारी धक्कादायक घटना पश्चिम बंगालच्या मालदा इथं घडली आहे. काय आहे हा एकूण प्रकार पाहूयात या रिपोर्टच्या माध्यमातून. ही मारहाण केली जातीये केवळ ही महिला चिटकीण असल्याच्या संशयावरून. पश्चिम बंगालच्या मालदामध्ये घडलेल्या या खळबळजनक घटनेमुळे 21व्या शतकात आपण आहोत का आणि खरंच महासत्ता बनण्याच्या दिशेनं देशाची वाटचाल सुरू आहे का हे दोन प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. हाच आहे तो शहरातला उच्चभ्रू मालचपल्ली परिसर जिथं या महिलेला मारहाण करून केस कापून तिला विद्रूप करण्यात आलंय. एका दोरखंडाच्या सहाय्यानं तिथल्या स्थानिकांनी तिला विजेच्या दोन खांबांच्या मध्ये उभं करून बांधल्यानंतर तिला मारहाण करण्यात आली. लाथाबुक्क्या चप्पल बूट मिळेल त्यानं या महिलेला बडवण्यात आलं. कृष्णकालीतल्या परिसरात राहणारी ही पीडित महिला तिच्या घरापासून 100 मीटरवर राहत असलेल्या एका निवृत्त BSNL कर्मचाऱ्याच्या घरी घरकाम करायची. पीडित महिलेच्या मालकाची बायको 5 वर्षांपूर्वी मरण पावली. मालक आणि मालकाच्या 24 वर्षांच्या मुलाची गेल्या 3 वर्षांपासून मानसिक अवस्था काही ठीक नाहीये आणि म्हणूनच या प्रकरणी मालकाच्या नातेवाईकांच्या रडारवर ही काम करणारी बाई होती. रविवारी सकाळी मालकासह त्याच्या मुलाला रुग्णालयात घेऊन जाणाऱ्या नातेवाईकांना जेव्हा काम करणाऱ्या या पीडित महिलेनं रोखलं तेव्हा मालकाच्या भावाच्या पत्नीनं तिला मारहाण करायला सुरुवात केली. या घटनेनंतर लगेचच आजूबाजूचे रहिवासी जमा झाले आणि त्यांनीही पीडित महिलेला मारहाण करायला सुरुवात केली. तिला आधी BT कॉलेजच्या हॉस्टेलच्या मैदानातल्या विजेच्या खांबाला बांधण्यात आलं आणि मग मारहाणीसह तिचे केस कापण्यात आले. एवढंच नाही तर तिला काळंही फासण्यात आलं. 8 वर्षांपासून पीडित महिला माझ्या दिराच्या घरी काम करत असून जेव्हापासून तिनं घरकामाला सुरुवात केली तेव्हापासून दिरानं आमच्याशी संबंध तोडल्याचा दावा शेजारीच राहणाऱ्या पीडित महिलेच्या मालकाच्या भावाच्या पत्नीनं केलाय. एवढंच नाही तर तिच्या जादूमुळेच माझी भाऊजयही आजारी पडू लागली आणि काही वर्षातच मरण पावल्याचा दावा तिनं केलाय. विशेष म्हणजे माझा दीर आणि त्याचा मुलगाही हिच्याच काळ्या जादूमुळे सदैव आजारी असल्याचा आरोप तिनं केलाय. तिकडे पोलिसांनी उशिरा का होईना पीडित महिलेला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केलंय. गुन्हा नोंद करण्यासाठी टाळाटाळ करणाऱ्या पोलिसांनी प्रसारमाध्यमांनी दखल घेतल्यामुळे आता गुन्हा नोंद केला असला तरीही या घटनेमुळे आपण पुराण काळात जगतो की 21व्या शतकात हा प्रश्न कायम आहे. प्रशांत मोहन, साम TV, मुंबई.